काल मला यवतमाळला आल्यावर भेटायला आली होती आणि तिने तिची माझी तिची व्यथा सगळी मला सांगितली. आणि मी विचार करत होते की ही 18-19 वर्षाची मुलगी, तिच्या कुटुंबावर त्यांची कुठलीही चूक नसताना असा अन्याय झालाय, याला जबाबदार कोण? तिची विधवा आई, तिची दोन भावंड आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रतीक्षा आज शिक्षण घेण्याचा प्रयत्न करते. मी प्रतीक्षाला विचारलं, तू आता काय शिक्षण करते? ती म्हणली, मला खूप शिकण्याची इच्छा आहे, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला MPSC UPSC ची परीक्षा द्यायची आहे आणि मला माझ्या आईचं बहीण भावांचं शिक्षण पूर्ण करायचंय. तुम्ही विचार करा, ज्या मुलीच्या वर एवढा मोठा तिच्या कुटुंबावर अन्याय झालाय, तिचे अश्रू किती दिवस झाले, काही महिने पण नाही झाले तिच्या वडिलांना जाऊन, आणि एवढ्या मोठ्या संख्येच्या समोर आज ती भाषण करत होती. खरंच प्रतीक्षाचं आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे आणि अशा सगळ्या कुटुंबांना आपण साथ दिली पाहिजे. मला वाटतं ही आपली नैतिक जबाबदारी आज सगळ्यांची. हे सरकार फवारणी झाली, 23 शेतकरी त्याच्यात गेले. अनेक शेतकरी असे ज्यांना त्यांचे डोळे ह्याच्यामुळे गेले. या सगळ्याची इन्क्वायरी झाली. इन्क्वायरीचा रिपोर्ट काय म्हणतो? की विषबाधा झाली नाही. मग हे कशामुळे मेले मला विचाराल? आणि या सगळ्यांना 2 लाख रुपयाचा चेक दिला. एकीकडे तुम्ही म्हणता विषबाधा झाली नाही, एकीकडून 2 लाख रुपयाचा चेक घेतात, इन्क्वायरी करताय. नक्की या सरकारचं चाललंय का याचा जबाब विचारायचा. आपली वेळ आली. काल पत्रकारांशी बोलताना पत्रकारांनी आम्हाला सांगितलं की यवतमाळ मधल्या कृषी विभागामध्ये 50% जागा रिक्त आहेत. आज 50%. तुम्ही विचार करा, या सरकारने इन्क्वायरी लावली, कृषी खात्याचा काय चाललाय कारभार इथे यवतमाळमध्ये जर 50% जागा रिक्त असतील. त्यावेळीच माननीय मुख्यमंत्री आले यवतमाळला, लपून छपून आले, फार कुणाला भेटले नाही. एरवी 24 तास मीडिया, ट्विटर, काय फेसबुक सगळ्यावर मुख्यमंत्री सगळ्यांना शुभेच्छा देत असतात, पण यावेळीच यवतमाळला आले तेव्हा कुणाला भेटले नाही, कुणाशी बोलले नाही. आणि हे करून जेव्हा गेले तेव्हा एकच गोष्ट सांगून घेतले की सेफ्टी किट आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना जे फवारणी करतील त्यांना देऊ. आजपर्यंत यवतमाळमध्ये एकही शेतकऱ्याला एकही सेफ्टी किट आलेला नाही, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पत्रकारांनाही माहिती. कापूस असेल, कापसाच्या काही शेतकरी महिला मला काल भेटल्या होत्या, आली आली त्याच्यात एवढा चांगला कापूस आला, कोंडी बघायला गेल्या, बोंडेला हात लावला की त्याच्यात पाणी लागतंय, पाणी उघडला बोंडा की त्याच्यात किडे दिसतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ह्या सरकारने एक नवीन योजना आणली इन्शुरन्सची. 3 फॉर्म भरायला लागतात, G, I आणि H. जी फॉर्म हा 90 दिवसात भरायचा असतो. मला सांगा, या गोष्टीला 90 दिवसाहून जास्त दिवस झाले, आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचा जी फॉर्म भरून घेतलेला नाही या सरकारने. त्याच्यानंतर पंचनामे का? धनंजयजी आणि मी एकत्र या सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा करत होतो, आमची पत्रकारीचीही सविस्तर या चर्चा झाली. त्यांनी हा मुद्दा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पण नेला होता, पण आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचा पंचनामा हा झालेला नाही, हेही खरं आहे. आता जर फॉर्म भरले नाही, जी फॉर्म म्हणजे तक्रारीचा फॉर्म, तक्रार झाली नाही, पंचनामाचा काही झालेला नाही, मग यांना कर्ज किंवा जी इन्शुरन्स त्यांनी घेतलाय हा प्रश्न कसा सुटणार? म्हणजे मला तरी वाटतंय की या सरकारचं नक्की काय चाललेलं मला माहिती नाही, पण इन्शुरन्सच्या कंपनी आणि शेतकरी यांच्यात काहीतरी भांडण लावायचं काम आणि आपण फक्त बघायचं काम हे सरकार करणार आहे असं मला वाटायला लागले, कारण का त्यांना काही कुणाला द्यायची इच्छा नाही. मगाशी जयंतरावांच्या भाषणामध्ये कर्जमाफीचा उल्लेख झाला. जयंतराव या सगळ्यांनी कर्जमाफीचे फॉर्म ऑनलाईन भरायला गेले. माझ्या मतदारसंघाचं उदाहरण तुम्हाला देते, गरीब शेतकरी एकदा नाही 3 आणि 4-4 दिवस
लाईनीत उभे होते. दादा मंत्री होता तेव्हा एवढा भारनियमनाचा प्रश्न नव्हता. मला अजून दादाचं भाषण आठवतंय. दादा म्हणला तर जोपर्यंत सगळ्यांना 24 तास वीज आम्ही देत नाही आमचं सरकार स्वस्त बसणार नाही. 2014 मध्ये भार नियमन मुक्त करण्यात आपल्याला यश आलं. त्यांचं सरकार आलं. आमचे सगळे गरीब शेतकरी ऑनलाईन आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द पारदर्शक. मला तर वाटतंय त्यांचा कारभारच पारदर्शक आहे कारण का तो दिसतच नाही कुठे कोणाला. आणि हे पारदर्शक काम करत असताना ऑनलाईन मध्ये 1, 2, 3, 4 दिवस आमचे गरीब शेतकरी उभे राहत होते आणि विजेचं भारनियमन तेव्हाच झालं. भारनियमन झालं तर झालं. कशामुळे भारनियमन झालं विचारलं तर कोळशामुळे झालं. आठवतंय का आपलं सरकार होत तेव्हा काँग्रेस काली आहे कोळशासाठी बनायचे. मला या सरकारला जाब विचारायचा आहे. केंद्र सरकारमध्ये मी या सरकारची भाषणं ऐकलेली आहेत की आमच्याकडे इतका कोळसा आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे कोळसा लागतो तिथे 2 महिन्याचा स्टॉक होता. तर मग जर 2 महिन्याचा स्टॉक होता तर मग कोळशाचा तुटवता कसा झाला आणि त्याच्यामुळे वीज झाली नाही हे कितपत खरं आहे ह्याची कोणतरी आम्हाला याचा जाब दिला पाहिजे. आम्ही विचारलं, केंद्र सरकारला विचारलं, महाराष्ट्र सरकारला विचारलं, काही उत्तर आजपर्यंत आलेलं नाही. त्यामुळे कर्ज माफी करत असताना ऑनलाईन केल्यामुळे काही नंतर ऑफलाईन केल्या काय गडबड झाली. पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगू इच्छिते की आजपर्यंत 1% शेतकऱ्यांना कर्ज माफी झालेली नाही. परवाच दिवशी माननीय मुख्यमंत्री म्हणाले की 6,000 कोटी रुपयाचा वापर त्यांनी वाटलेले आहेत. मला माननीय मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे विचारायचंय की हे 6,000 कोटी रुपये कुठे गेले आणि कुणाच्या बँकेत गेले. कुठल्या त्यांच्या पक्षाच्या खात्यात तर गेले नाही अशीच मला थोडीशी भीती वाटायला लागली. कारण काय पैसे गेले कुठे मग? जर मुख्यमंत्री म्हणतात गेले, बँकवाले म्हणतात नाही गेले, मग हे कुठे हवेमध्ये गेले पैसे? काहींच्या पारदर्शक कारभारासारखे पारदर्शक झाले. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी खर तर हा हल्ला बोल आपण करतोय. त्याचबरोबर या जाहिराती मगाशी नरेंद्र फडणवीस असं जयंतरावांनी या सरकारला नाव दिलंय. आम्ही केंद्रामध्ये या सरकारला झुमले का सरकार म्हणतो. म्हणजे फक्त जाहिरातींवर जाहिराती. तुम्हाला ही जाहिरात तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल. मी लाभार्थी. सरकार जेव्हा मदत करत त्याला लाभार्थी म्हणत नाही, तो त्याचा अधिकार आहे. ही नैतिक जबाबदारी आहे सरकारची. तर या सरकारला लाज वाटली पाहिजे यांना मी लाभार्थी म्हणतात. हे लाभार्थी नाहीये. यांच्यावर अन्याय झालेला आहे. या ही माणसं न्याय मागतायत या सरकारकडे. त्याच्यामुळे मी लाभार्थी हा शब्दच वापरणं चुकीचं आहे माझा आक्षेप आहे. आणि त्याच्यातून खोट्या जाहिराती. ही पहिली जाहिरात आली माझ्याच लोकसभा मतदारसंघात भिवरी गावात पुरंदर तालुका. मी त्या दिवशी त्या गावात गेले होते. त्या पुरंदरला दौऱ्यात होते. मी सकाळी माझ्या अध्यक्षांना फोन केला. फार चांगली जाहिरात आहे, काम आपण कसं काय नाही पाहिलेलं. ते म्हणले चला संध्याकाळी आपण ही जाहिरात काम बघायला जाऊ. शांताराम कटकेंना भेटायचं आम्ही ठरवलं संध्याकाळी. सकाळी आम्ही सगळे आमच्या युवक अध्यक्षाला पाठवला की तू सगळी पाणी करून ये, आम्ही येतो संध्याकाळी. आम्ही 2 तासांनी मला फोन आला. म्हटलं ताई येऊ नका भिवरीला. म्हटलं काय झालं? ते म्हणले इथे असा खटक्यांची आम्ही भेट घेतली. या खटक्यांना काही कर्जमाफी झाली नाही. गाव तिथे शेततळ याच्यात पैसेच मिळालेले नाही. म्हटलं असं कसं होईल बाबा, सरकारची जाहिरात आहे, खोटी नसेल तू परत चेक कर. तो म्हणला ताई मी बघितलंय, माननीय अजित दादा जेव्हा पालक मंत्री होते मार्च 2014 साली या माणसाला शेततळ्यासाठी पैसे दिलेले. हे देवेंद्र फडणवीसांनी नाही दिलेले, हे अजित पवार यांनी पैसे दिलेले. हे या जाहिरातीतून उत्पन्न. माननीय मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागलं. गोल गोल काहीतरी जिलेबी सारखं नेहमीच ते बोलतात. त्याच्यामुळे सगळं भाषण ऐकल्यावर काय बोलले हेच कळत नाही. तसंच काहीतरी गोलमाल उत्तर दिलं, मारून नेलं त्याच्यानंतर. त्याच्यानंतर अमरावतीची जाहिरात आली. बघितली का सगळ्यांनी? कुठलं गाव? हरिसाळ गाव. इतकं सुंदर जाहिरात होती, मलाही वाटलं तिथे जावं. आम्ही ठरवलं सगळा दौरा रद्द करायचा, हरिसाळ गाव बघायला जायचं. एवढं सुंदर गाव, एवढी सुंदर लोक, एवढ्या हिरवगार गाव आपल्या राज्यात आहे, आपण बघायलाच जायला पाहिजे. म्हणून मी आपल्या संगीताला मी फोन केला आणि सांगितलं संगीता तुम्ही हरिसाळला जाऊन या,
मला 2 दिवसांनी यायचं आहे, आपण सगळे सहल करायला जाऊया एवढं सुंदर गाव बघण्यासाठी. मी तिला फोन केला, तिने मला सांगितलं मी तुम्हाला 2 तासात माहिती काढून कळवते कसं जायचं. मी गावात जाऊन येते. 2 तास झाले, 4 तास झाले, 6 तास झाले, संगीताचा काही फोन येईना. मी तिथून फोन लावे दर तासांनी, दौऱ्याची तयारी करायची होती. त्याच्यानंतर 8-9 तासांनी संगीताचा मला फोन आला. म्हणलं हॅलो हॅलो, म्हटलं संगीता हॅलो बोल, काय ऐकू येत नाही, काही ऐकू येत नाही. म्हटलं काय झालं, म्हणली लाईन आहे ऐकू येत नाही. मग परत एक तुटला फोन, एकदा तुटला, दोनदा तुटला, तीनदा फोन आला. रात्री परत संगीताचा फोन आला. म्हटलं मी दिवसभर शोधते, आहे कुठे तू बाई? ती म्हणली अहो ताई मी हरिसालला गेले होते, तिथून तुमचा फोनच लागेना. आणि डिजिटल गाव होतं. ते म्हणले मी तिथे गेले, मला म्हटलं सगळं असेल, क्रेडिट कार्ड घेऊन गेला. नवरा म्हणला पैसे कशाला पाहिजे, कॅशलेस आहे आता, कॅश नाही न्यायची, कार्ड न्यायचं. ती बिचारी गेली कार्डाने, वडापाव घ्यायला कार्ड दिलं, चालत नव्हतं मशीन. तिकडून म्हणली आपण जाऊन जरा काहीतरी दुसरं घेऊया, बिस्किट घेऊया. त्या दुकानात गेली, मशीन होतं पण मशीन चालत नव्हतं. तिकडून गेली चहावाल्याकडे, डिजिटलचं मशीन होतं पण चालत नव्हतं. तिकडून गेली एसटी स्टँडवर, ते म्हणले पैसे द्या. ती म्हणली पैसे नाही हो, कार्ड आहे, डिजिटल गाव आहे. ती बिचारी कुणाला तरी विचारत रिक्षानी पोचली. 2 तासावर तिचा फोन लागला. म्हणजे डिजिटल इंडियामध्ये न तिथून फोन लागला, न तिथे वीज होती. आणि अशी खोटी जाहिरात त्यांनी केली. संगीताने त्या जाहिरातीचा पूर्ण व्हिडिओ केलाय, सगळीकडे व्हायरल झालाय. मला विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, त्याच्यामुळे आम्ही हरिसालला गेलो असतो. म्हणजे किती खोटं माणूस बोलू शकतो, याला पण हिंमत लागते. दाद दिली पाहिजे माणसाची. एवढं खोटं एकदा नाही 10 वेळा खोटं बोलतात. त्याच्यामुळे मी या सरकारला खोटारडं सरकार म्हणून नाव देते, कारण सातत्याने हे खोटं बोलत असतात. त्यामुळे ह्या खोटारड्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. दादांचं पण या सगळ्या जाहिरातीवर आणि अजून आपल्याला सगळ्यांनाच मार्गदर्शन होईल. पण मला एवढीच तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करायची की पुढचे 10 दिवस आपण सर्वसामान्य माणसासाठी लढण्यासाठी रस्त्यावर उतरलं. हे काय तुमचं आणि माझं फक्त नाही आहे, हा सर्वसामान्य माणसासाठी आहे. जेवढं जमेल तसं जेवढं जमेल होईल तुम्हाला तेवढं चाला. एकत्र मिळून नागपूरला 12 तारखेला जाऊ आणि 12 तारखेला आपले हे सगळे जे आमदार आहेत हे सगळे विधानसभेवर हल्ला बोल करणार आहेत. त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना त्यांच्या बरोबर राहण्यासाठी आपण सगळ्यांवर जबाबदारी जास्त आहे आणि महिलांवर त्याच्याहून जास्त. कारण का महिलांवर होणारे अन्याय या सरकार झाल्यापासून वाढलेले. 2016 मगाशी जयंतरावनी आत्महत्यांबद्दल बोलले. जयंतराव आज तुम्हाला आश्चर्य वाटेल पण 2016 सालचा क्राईम रिपोर्ट या सरकारने त्यांच्या वेबसाईटवर लोड केलेला नाही. त्याच्यामुळे खरंच किती अन्याय झालेत, खरंच किती बलात्कार झालेत याचं उत्तर आपल्या कुणाकडेही नाहीये. कारण या पारदर्शक सरकारनी ते अजून केलेलंच नाहीये. आणि मला एक शेवटचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उद्धव ठाकरेजी यांना विचारायचा आहे. सरकार त्या दोघांचं आहे, त्याच्यामुळे जबाबदारी दोघांची आहे. मला आठवतंय माननीय देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं होतं, ते असं म्हणले होते की यवतमाळमध्ये आत्महत्या होतात त्याला जबाबदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. एक जरी आत्महत्या झाली तर मी कबूल करते, आमच्या काळातही होतं त्या, तीही वाईट आहे. कुणाच्याही काळात झाली तरी वाईट आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी आम्ही तेव्हाही घेतली होती. आणि माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते म्हणायचे की हे सरकार यांनी घरी जायला पाहिजे आणि ह्यांच्यावर खुनाचा आपण आरोप केला पाहिजे आणि 302 कलम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षावर लावला पाहिजे. आज मी माननीय देवेंद्र फडणवीसांना विचारते, मी एक महिला म्हणून, महाराष्ट्रातली एक महिला म्हणून आज देवेंद्र फडणवीसांना न्याय मागते की ह्या महाराष्ट्रातल्या इतिहासात आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या झाल्या नाहीत गेल्या 3 वर्षात तुमच्या सरकारमध्ये झालेल्या आहेत. आज सुप्रिया सुळे तुम्हाला विचारते की 302 कलम हा मी कुणावर लावू, देवेंद्र फडणवीसांवर लावू का उद्धव ठाकरेंवर लावू, त्याचं उत्तर मला त्यांनी द्यावं. त्यांना जेव्हा सोयीचं असतं ते उत्तर खूप लवकर देतात आणि ट्विटरवर 100 वेळा टॅग केलं त्यांचं उत्तर येत नाही. त्याच्यामुळे मला आता त्यांचे उत्तर नाही यायची सवय झाली आहे. कारण का आजकालचे आमचे प्रश्न त्यांना फारसे आवडण्यासारखे नाही झाले. पण खरंच या अन्यायावर एक माणुसकीच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आज प्रेमाच्या नात्याने एक कर्तव्य म्हणून रस्त्यावर उतरलाय. तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला ही 12 दिवस अशीच राहील. आणि इथूनही पुढे काल काही पत्रकाराने विचारलं आम्हाला की 12 दिवसानंतर काय, मला तुम्हाला सांगायचंय की हा हल्ला बोल आंदोलन जोपर्यंत सरसकट
सरसकटचा शब्द म्हणजे सरसकट, म्हणजे 100% कर्जमाफी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, एवढंच सांगून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.